पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकेकाळी पाणीदर गाव म्हणून ओळख असलेल्या या गावातील भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यानं लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. गावची लोकसंख्या 2500 आसपास असून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या राक्षी गावात कूपनलिका खुदाई करेल त्या ठिकाणी हमखास मुबलक पाणी लागत होतं. मात्र अलीकडच्या काळात भूगर्भाची पाण्याची पातळी खालावल्यामुळं ग्रामपंचायतीनं 6 ठिकाणी कूपनलिका खुदाई केली आहे. मात्र तरीही पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळं 1 महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा गावकऱ्यांना सोसाव्या लागतायत. सध्या पाणी पातळी खालावल्यानं ग्रामपंचायतीच्या सर्व कूपनलिका बंद पडल्यात, त्यामुळं ग्रामपंचायतीला टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. गावातीलच बाबासाहेब पाटील यांनी सामाजिक भावनेतून स्वखर्चानं दररोज एक टँकर गावासाठी मोफत देऊन आपल्या परीनं धडपड सुरू ठेवली आहे. दरम्यान गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी कासारी नदीवरून आणलेल्या पेयजल योजनेचं काम पूर्ण करावं अशी मागणी सरपंच सारिका पाटील यांनी केली आहे.